सर्वांना नमस्कार दोन हजार एकवीसचा भूषण परस पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो ज्यांना आपण हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आहोत त्या सर्वांच्या लाडक्या मान्य आशाताई यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आहेत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी भारतरत्न श्री सचिन तेंडुलकरजी माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य श्री सुधीर मुनगंटीवारजी माननीय अध्यक्ष विधानसभा श्री राहुल नार्वेकरजी मुंबईचे पालकमंत्री मुंबई शहराचे श्री दीपक केसरकरजी मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर मंत्री महोदय सर्व महो खासदार महोदय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य आमदार महोदय आशाताईंच्या कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील सर्व उपस्थित कलावंत महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी जी निवड समिती आहे त्या निवड समितीचे सर्व सन्माननीय सदस्य राज्य शासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी माध्यमांचे प्रतिनिधी आणि अशात यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित रसिक बंधू आणि बघिणीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्र शासनातर्फे एकोणीसशे शहाण्णवपासून आपण भूषण हा पुरस्कार सुरू केलेला आहे माननीय श्री पु ल देशपांडे यांच्यापासून सुरुवात झाली आणि अनेक दिग्गज त्यातले काही या ठिकाणी सचिनजीच्यासारखे उपस्थित देखील आहेत या दिग्गजांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना आपण हा दरवर्षी पुरस्कार देतो या पुरस्काराचं स्वरूप रुपये पंचवीस लाख रोख स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं आहे या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये पुरस्कार देण्यासाठी एक निवड समिती आहे त्या निवड समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री हे त्याचे अध्यक्ष आहेत माननीय उपमुख्यमंत्री हे त्याचे उपाध्यक्ष आहेत माननीय सांस्कृतिक कार्य हे सदस्य आहेत आणि प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य संचालक सांस्कृतिक कार्य असे आहेत आणि याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज अशासकीय सदस्य म्हणून या समितीमध्ये काम करत आहेत या आत्तापर्यंत ज्या ज्या दिग्गजांना भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे खरं तर त्या दिग्गजांनी या पुरस्कारालाच मोठं केलेलं आहे आज ही अत्यंत आनंदाची अशी बाब आहे की दोन हजार एकवीसचा हा भूषण पुरस्कार आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय आशाताईंना आपण या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये देत आहोत आपण या सोहळ्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात ही अत्यंत आनंदाची बाब आहे आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो धन्यवाद